तुमचं काल जी चर्चा झाली त्याच्यामध्ये साहेब काय म्हटले, तुम्ही कन्व्हिन्स करू शकला नाही का किंवा हे निरोप? नाही, कन्व्हिन्स करण्याची चर्चाच झाली नाही, कारण टेलिव्हिजनवरच्या बातम्या बघण्यातच सगळा वेळ गेला, त्यानंतर मी निघालो तिथून. साहेबांची चर्चा झाली नाही काल? साहेबांची चर्चा काहीच झाली नाही काल? की काल नाही चर्चा झाली, कारण टेलिव्हिजनवरच्या बातम्या बघण्यातच वेळ गेला. सर, सुळे यांच्या नावाची म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी प्रक्रिया सुरू झाली, त्यांचं नाव आघाडीवरती येऊ शकतात, उज्ज्वल काय नेमक्या हालचाली आहेत? मला माहीत नाही काय चर्चा झाली आहे ती, माझ्यासमोर तर काही चर्चा झालेली नाही. टेक्निकल ग्लिच आणखी होता, कार्याध्यक्ष हे पद राष्ट्रवादीमध्ये आहे का, म्हणजे केंद्रीय पातळीवर सुद्धा घटनेमध्ये आहे का आपल्याकडे कार्याध्यक्ष पदासाठी? आणखी एक जी चर्चा येते किंवा जी प्रेडिक्शन येते की सुप्रिया सुळे या कार्याध्यक्ष होतील आणि साहेब हे पॅसिव्ह मोडवरती अध्यक्ष राहतील. नाही, मला काहीच कल्पना नाही आणि मी काय राष्ट्रीय पातळीवरचा कार्यकर्ता नाही आहे, त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर आमच्या पक्षात कोणत्या पदाची प्रोव्हिजन आहे, कोणत्या पदाची काय व्यवस्था आहे, हे मला काही माहीत नाही. पण कार्याध्यक्ष पदासाठी साहेब तयार नाही आहेत अशीही चर्चा आहे, किती तथ्य याच्यामुळे? माझी काही कोणाशी चर्चा झालेली नाही याबाबतीत. आजच्या बैठकीची निमंत्रण तुम्हाला दिलं नाही अशी चर्चा सुरू आहे का? बैठकीचं निमंत्रण होतं का आमच्या? आणि मला आज ही बैठक आहे हे मला माहीत नव्हतं, मला याची कोणीही कल्पना दिलेली नव्हती आणि माझ्या ठरलेली ही इथं बैठक आहे आयुक्त साखर आयुक्तांच्या इथं. या बैठकीसाठी मी सकाळी निघून आलो आणि ही बैठक झाल्यानंतर मी परत जाणार. जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या आतापर्यंत राजीनामे आपल्याकडे किती आले? जयंत पाटील नाराज आहेत. जयंत पाटलांचं म्हणणं आहे की शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं. ते तर माझं मत मी कालच सांगितलं ना, काय नवीन काय त्यात नाही आहे. बऱ्याच जिल्हा अध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे व्हॉट्सअपवर पाठवलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा मी अजून पाहिलेला नाही. माझ्याकडे इथं ठाणे शहर अध्यक्षांचा राजीनामा, आनंद परांजपेंचा राजीनामा माझ्याकडे आलेला आहे. सर, पर्याय व्यवस्था काय असेल समजा जर पवार साहेबांनी अध्यक्षपद स्वीकारलं नाहीच किंवा नकारच दिला पुन्हा, तर दुसरी जिद्दादांनी सुप्रियाताईंना बोलू नका असं सांगितल्यानंतर प्रतिभाता केसुडा हसत होत्या, याचा अर्थ पूर्ण कुटुंबाला म्हणजे पवार कुटुंबियांमध्ये हा निर्णय आधी माहिती होता, केवळ पक्षाचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्याशी कुठली चर्चा झालेली नव्हती असं काही आहे का? असं तुम्ही सांगितलेल्या माहितीवरून दिसतंय. मला माहीतच नव्हतं, कोणाला इतरांना माहीत असेल तर मला माहीत नाही, पण मला माहित नाही. सगळ्या गोष्टीवरून की पुढे भविष्यात काय होणार आहे किंवा पवार साहेब नसतील तर काय फटका पक्षाला बसणार आहे? या पक्षामध्ये पवार साहेबांचं नेतृत्व बघून आम्ही आलो, पक्षात साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं, काम करण्याची संधी दिली, त्यामुळे नाराज होणं महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता पवार साहेबांच्याकडे बघून या पक्षात आहे तो सगळा नाराज आहेच, त्याबद्दल काही दुमत राजीनाम्याचा प्रश्न आहे त्याच्यावर जर आणि तर या प्रश्नांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. एकत्रित बसून काय पक्ष निर्णय घेईल, काय निर्णय होतोय, त्या सर्वांच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून. तुम्हाला बोलवलं नाही बैठकीला, तुम्ही प्रांताध्यक्ष आहात, इतकी महत्वाची बैठक असताना तुम्हाला त्याची डावलं जात आहे. राष्ट्रीय स्तरावरची बैठक आहे, त्यांना आवश्यकता वाटली नसेल मला सांगण्या. सर, मात्र राज्य पातळीवरचे नेते त्याला उपस्थित आहे, राष्ट्रीय स्तरावरची जरी बैठक असली तरी अजित पवार मला बोलवण्याची आवश्यकता वाटली नसेल ठीक आहे, असं होऊ शकतं ना. म्हणजे पक्ष तुमच्याकडे तुम्ही पक्ष होणार आहे सगळीकडे आपण असलंच पाहिजे असा आग्रह आपण करू नये. पक्ष तुमच्यावर नाराज आहे की तुम्ही पक्षावर नाराज आहे? साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने गोष्टी नाहीये, साहेब तुम्ही ज्या पद्धतीने हसताय, तुम्ही काहीतरी सायलेंट मेसेज देऊ पाहताय. एक तर सगळं आलबेल नाहीये हे स्पष्ट दिसतंय, ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुम्हाला विचारत न घेता झालेल्या हे स्पष्ट आहे. या सगळ्याचा तुम्हालाही धक्का बसलाय का? कारण इतका मोठा निर्णय तुम्ही अगदी नेक्स्ट टू शरद पवार होतात राज्यामध्ये, अजितदादा आणि तुम्ही, असा रिफ्ट जो आहे तो सतत पाहायला मिळतो किंवा त्याच्या चर्चा सतत होतात. खरंच हा रिफ्ट आहे का असा? काल जे पाहायला मिळालं त्यावरून त्याच्यावरती पुन्हा शिक्कामोर्तब होतं. तुम्हाला स्वतः मला आज ही बैठक आहे हे मला माहीत नव्हतं, मला याची कोणीही कल्पना दिलेली नव्हती आणि माझ्या ठरलेली ही इथं बैठक आहे
आयुक्त साखर आयुक्तांच्या इथं या बैठकीसाठी मी सकाळी निघून आलो आणि ही बैठक झाल्यानंतर मी परत जाणार. जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा दिल्याची चर्चा सध्या तर आतापर्यंत राजीनामे आपल्याकडे किती आले. जयंत पाटील नाराज आहेत. जयंत पाटलांचं म्हणणं आहे की शरद पवारांनीच अध्यक्ष राहावं. ते तर माझं मत मी कालच सांगितलं ना. काय नवीन काय त्यात नाही आहे. बऱ्याच जिल्हा अध्यक्षांनी आणि वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे राजीनामे व्हॉट्सअपवर पाठवलेले आहेत. जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा मी अजून पाहिलेला नाही. माझ्याकडे इथं ठाणे शहर अध्यक्षांचा राजीनामा आनंद परांजपेंचा राजीनामा माझ्याकडे आलेला आहे. सर पर्याय व्यवस्था काय असेल समजा जर पवार साहेबांनी अध्यक्षपद स्वीकारलं नाहीच किंवा नकारच दिला पुन्हा तर दुसरी काही तयारी राष्ट्रवादीमध्ये आहे का किंवा तसा काही विचार झालाय का. नाही हे सगळे राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरचे आमचे जे कोणी नेते असतील ते बसून त्याच्यावर निर्णय करतील. या राजीनाम्यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय धोरण असणार आहे कारण प्रदेशाध्यक्ष सॉरी प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि इतर पदाधिकारी राजीनामे आमचे महाराष्ट्रातले सगळे कार्यकर्ते माझ्याकडे पाठवत आहेत. त्या बाबतीत आम्ही सगळे एकत्रित बसून ठरवू काय करायचं. दिलेलं नाही ना तुमच्या राजीनाम्याची जी बातमी येते ती चुकीची. तुम्ही मला मगाशी हा प्रश्न विचारला आणि मी नाही 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 असं याचं उत्तर दिलेलं आहे. दोन भूमिका पाहायला मिळाले का आपल्याशी याबाबतची काही विचारणा झाली होती का आपल्याशी याबाबत चर्चा झाली होती का कारण का अजितदादांना हा माहित होता अजितदादांना. मला माहित नव्हतं माझ्याशी काही चर्चा झालेली नाही. काल दोन भूमिका पाहायला मिळाल्या. तुम्ही कार्यकर्त्यांना अजितदादा एक भूमिका बोलत होते तुम्ही एक बोलत होते.